चोरट्यांच्या जबर मारहाणीत वेजदरे येथील महिला गंभीर जखमी झाली आहे. पारनेर तालुक्यातील वेजदरे गावामध्ये वडजिरे रोडवरील ताठे वस्तीवर शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी मंगल भास्कर ताठे वय 58 या घरामध्ये एकट्या झोपलेल्या असताना पहाटे 3 च्या सुमारास 3 चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी डोक्यावर, हातावर आणि खांद्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. चोरट्यांनी गळ्यावर धारदार शस्त्र ठेवून आवाज केला तर मारून टाकू अशी धमकी देत मंगळसूत्र, अंगठी, कर्णफुले, मोबाईल, 4 कोंबड्या असा तब्बल 17,200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ग्रामस्थ व मुलगा अमोल यांनी त्यांना कान्हूर येथे तात्पुरता उपचार करून अहमदनगर येथे एशियन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कलवाणिया, पारनेरचे PI बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉड व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली. चोरीनंतर उपसरपंच किशोर रोकडे यांनी पठार भागातील गावांमध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. आमचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. पारनेर तालुक्यातील वेजदरे गावामध्ये काल पहाटे साधारणतः 3 च्या दरम्यान या ठिकाणी वेजदरे गावामध्ये ताठे वस्तीवरील वडजिरे रोडला ताठे वस्ती आहे. त्या ताठे वस्तीवरती चोरट्यांनी दरोडा टाकलेला आहे. मंगल भास्कर ताठे या महिलेला त्या ठिकाणी जबर मारहाण करण्यात आलेली आहे. शेतामध्ये अडचणीच्या ठिकाणी असं हे घर आहे. दुर्गम डोंगराच्या बाजूला हे घर आहे आणि घरामध्ये एकटीच महिला असल्याचं खिडकीतून पाहून चोरट्यांनी दरवाजेची कडी रॉडच्या सहाय्याने तोडलेली आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंगल भास्कर ताठे यांच्यावरती हल्ला केला. त्यांचं त्या ठिकाणी त्यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 तोळा सोनं, त्याचप्रमाणे 5,000 रोख रक्कम आणि 4 कोंबड्या असा ऐवज चोरट्यांनी पळवलेला आहे. घटनास्थळावरती तदनंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पारनेरचे PI बाजीराव पोवार साहेब, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया साहेब यांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरती आल्यानंतर पंचनामा केलेला आहे आणि पारनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घटनास्थळाचा पंचनामा झालेला आहे आणि हा दरोडा घडल्यानंतर या ठिकाणी त्या महिला जबर मारहाण केल्यामुळे त्यांना त्यांची प्रकृती अतिशय वाईट गंभीर आहे. त्यांना अहमदनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तारापूर जवळ साई एशियन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. हा घटनाक्रम कशा पद्धतीने घडलेला आहे, त्याचप्रमाणे ही घटना कशी किती वाजता घडली याची माहिती या गावचे उपसरपंच किशोर रोकडे या ठिकाणी देत आहेत. पाहूयात, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सरपंच, या ठिकाणी काल जो दरोडा पडलेला आहे, या दरोड्याविषयी आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे? साधारण पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पहाटे 3 वाजता ही घटना घडताना मोलमजुरी करून मंगल भास्कर ताठे ही आपले आयुष्य जगत होती. हे जगत असताना ही अशी दुर्दैवी घटना वेजदरे गावात घडली. ही कुठेही घडू नये आणि कमीत कमी प्रशासनाने, पोलीस खात्याने वेजदरे गावात म्हणा की जवळपास जी छोटाली खेडेगाव आहेत ह्या प्रत्येक गावात गस्त वाढवावी. ही दुर्दैवी घटना वेजदऱ्यात घडली, कुठेही घडू नये अशी एक प्रशासनाला विनंती. या ठिकाणी सरपंचांनी या घटनाक्रमावरती बोललेलं आहे. निश्चितपणे या ठिकाणी एकांतामध्ये अतिशय दुर्गम अशा ठिकाणी हे घर आहे आणि घरावरती दरोडा पडलेला आहे. त्या महिलेला जबर मारहाण केल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. त्या ठिकाणी पुढचं जे डॉग स्क्वॉड या ठिकाणी आलं, त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर पुढील तपास पारनेरचे PI बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचे पोलीस करत आहेत. मी दत्ता गाडगे, पारनेर ब्युरो चीफ, आपला आवाज.